हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये. आणि काल जो व्हिडिओ आला होता तर त्यात काही साईट दाखवल्या होत्या मी, जिथे आम्ही गेलो होतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसऱ्या साईट दाखवते जिथे जिथे आम्ही फ्लॅट बघण्यासाठी गेलो होतो. तर हा पहिला फ्लॅट बघितला होता, तर इथे 2 BHK अवेलेबल होता. आणि हा जो आतला स्पेस आहे तो अर्धा गुंठापेक्षा कमी होता आणि त्यात 2 BHK होता. आणि जो बाहेरचा आहे तो अर्धा गुंठा होता. जो मी आत्ता तुम्हाला एरिया दाखवला तो गार्डनसाठी ठेवलेला होता. आणि जो हा फ्लॅट आहे त्यालाच अटेस्ट आहे गार्डन होतं. याची प्राईज 49 लाख होती. आणि इथे किचन होतं. आणि प्राईजच्या मानाने मला हा म्हणजे अजिबात पसंत पडला नाही, कारण की पैसे खूप जास्त होते. आणि कार्पेट एरिया थोडासा कमीच वाटत होता. आणि एकच टॉयलेट बाथरूम होतं 2 BHKच्या याच्यात. कमीत कमी 2 तरी असतात पण यात एकच होतं. तर आता उन्हाळा चालूच झालेला आहे आणि आपण काय करतो, तसंच उन्हामध्ये बाहेर जातो आणि स्किन एकदम काळी होऊन जाते. मग तर ती उन्हामध्ये काय झालेली स्किन, आपण किती पण रगड रगड तरी ती गोरी होत नाही. तर मग त्या आधीच आपण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. उन्हामध्ये जाण्याच्या आधीच आपण थोडीशी आपल्या त्वचेची काळजी घ्यायला पाहिजे. तर मी एक प्रोडक्ट तुम्हाला सजेस्ट करेन. तर माझ्याकडे आहे ममाअर्थचं VC डेली ग्लो सनस्क्रीन. आणि हे आपण डेली यूज करू शकतो. जेव्हा आपल्याला कधी पण उन्हामध्ये बाहेर प्रवास करायचा असेल किंवा जायचं असेल उन्हामध्ये, तर आपण ही सनस्क्रीन लावून जाऊ शकतो. या क्रीमने आपल्या चेहऱ्याला जे उन्हाने आपल्या चेहऱ्यावर इफेक्ट होतात आणि उन्हाने जो आपला चेहरा बर्न होतो, तर त्यापासून आपलं संरक्षण करते ही क्रीम. तर ही क्रीम आपण डेली यूज करू शकतो. ही क्रीम यूज करणं खूप सोपं आहे. सगळ्यात आधी आपण जेव्हा आंघोळ वगैरे करून येतो किंवा फेस वॉश करतो, तर त्याच्यानंतर थोड्याशा अमाऊंटवर ही क्रीम घ्यायची आहे आणि चेहऱ्याला लावायची आहे. बाकी त्यानंतर तुम्ही तुमचा मेकअप करू शकता ही क्रीम लावल्याच्या नंतर. क्रीम तुम्हाला मिळेल कुठे, तर ही क्रीम तुम्हाला ममाअर्थच्या ऑफिशियल ॲप्सवरती आणि वेबसाईटवर मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, पर्पल आणि नायका या वेबसाईटवर पण मिळेल. आणि ऑनलाईन नसेल घ्यायचं तर तुम्ही ऑफलाईनसुद्धा घेऊ शकता. ऑफलाईन तुम्हाला जवळच्या स्टोअरमध्ये किंवा मेडिकलमध्ये सुद्धा मिळून जाईल. आणि ममाअर्थचा एक सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की ते जेवढे प्लॅस्टिक यूज करतात तेवढे ते रिसायकल पण करतात. आणि दुसरा अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, जर आपण त्यांच्या वेबसाईटवरून किंवा ॲप्सवरून जर आपण प्रोडक्ट खरेदी केला तर ते आपल्या नावाने झाड लावतात आणि आपण ते झाड ट्रॅक पण करू शकतो. हे सगळे ममाअर्थचे प्रोडक्ट हे केमिकल फ्री आहे, नॅचरल आहे. तर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकतात. तर माझा कोड आहे Priyanka2024. तर स्क्रीनवर पण दिलेला आहे. जर तुम्ही माझा कोड यूज केला तर तुम्हाला 20% ऑफ पण भेटेल. प्रोडक्ट आहे ते मेडसेप आहे, डर्मेस्टोलॉजिकल टेस्टेड आहे आणि सगळ्या टाईपच्या स्किनला सूट होतं. आणि याची क्वांटिटी आहे 80 ग्रॅम्स. जर तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तुम्ही नक्की चेक करा. आणि काल जो मी व्हिडिओ टाकला होता तर त्यात खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या की त्याची प्राईस काय आहे, कुठे आहे, कसं आहे. आणि बऱ्याच ताईंनी मला खूप छान छान कमेंट केल्या, तर त्यांचं सगळ्यात आधी मी धन्यवाद करते. कारण की भरपूर म्हणजे ताईंनी मला सजेशन दिलं. खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या की काही म्हणत होत्या की जागा घे मग घर बांध. आणि काही कमेंट्स होत्या की फ्लॅट घे म्हणजे त्यात पण सिक्युरिटी पण असते आणि फंक्शन वगैरे असते सोसायटीमध्ये, तर ते पण छान वाटतं असं. तर असं आमचं म्हणजे ठरलेलंच नाही की असं फ्लॅटच घ्यायचं किंवा जागाच घ्यायचं. जे आम्हाला म्हणजे चांगलं वाटेल तर ते आम्ही घेणार आहे. जर आम्हाला प्राईसच्या मानाने फ्लॅट चांगला भेटला तर ते पण घेऊ शकतो. किंवा मग आम्हाला जागा जरी भेटली तर त्यावर पण आमची घर बांधण्याची तयारी आहे. तर असं दोन्ही पण आहे आमचं. म्हणजे आम्ही स्वतः कन्फ्यूज आहे काय करायचं आहे. तर सध्या आता सर्चिंग चालू आहे आणि आम्ही जास्त काही घाई नाही करत आहे, फक्त सुरुवात केलेली आहे बघण्यासाठी. तर कसं
ह्या गोष्टींना थोडा वेळ द्यायला पाहिजे. आणि आजकाल फ्रॉड पण खूप चालू आहे, म्हणजे जागा घ्यायची, जागा घेऊन पण म्हणजे बरेचसे लोक आता असे फ्रॉड करतात की एकच जागा चार चार लोकांना विकतात, किंवा हे फ्लॅटच्या बाबतीत पण बरेचसे असे फ्रॉड होत असतात. त्यामुळे मग सगळ्या लिगली गोष्टी करून घ्यायला पाहिजे त्यामुळे. आणि हा जो दुसऱ्या बिल्डिंगमध्ये म्हणजे दुसऱ्या साईटवर आलेला होतो हा फ्लॅट बघण्यासाठी, इथे फक्त 1 BHK अवेलेबल होता. आणि इथे पण म्हणजे कार्पेट एरिया खूप कमी होता, अर्धा गुंठ्यापेक्षा कमी होता. आणि किचन पण खूप छोटे छोटे होते, तर इथे काही आम्हाला म्हणजे आवडला नाही. आणि अजून एक कमेंट होत्या की 2 फ्लॅट कोणासाठी घ्यायचे आहे, तर एक आमच्यासाठी घ्यायचा आहे आणि एक मोठ्या जाऊबाईंसाठी घ्यायचा आहे. म्हणजे असं आम्हाला जवळजवळ पाहिजे, किंवा मग आम्ही जागा घेऊन एकत्रित बांधणार आहे, असं आहे आमचं नियोजन. आणि इथे 2 BHK तर अवेलेबल नव्हता, 1 BHK होता. आणि यांनी म्हणजे थोडंसं टाईल्स वगैरे बसवलेले आम्हाला फ्लॅट दाखवले होते. आणि एक यांच्याकडे 2 BHK पण होता, म्हणजे 2 BHK नव्हता, कंबाईन केलेले होते, 1 BHK कंबाईन करून ते देणार होते जर जॉईंट फॅमिली असेल तर. पण ते काय म्हणजे एवढं छान वाटलं नाही. आणि हा एरिया म्हणजे ह्या एरियात अजिबात डेव्हलपमेंट नव्हती, काहीच आसपास दुकानंही नव्हते. हा जो फ्लॅट बघितला आहे तो नेहरेमध्ये होता, तर मला हा पण नव्हता आवडलेला, कारण की किचन तुम्ही बघा किती छोटं आहे. आणि म्हणजे जर भांडे ठेवायला जागा नाही आणि एक फ्रीज मावेल फक्त, आणि पसंतच नाही पडला. तर अजून एक कमेंट होती की फ्लॅटच्या काय किमती होत्यात, तर हा जो फ्लॅट बघितलेला होता तो 27 लाखांचा होता. आणि तरी पण हा फ्लॅट बरोबर आउटसाईडला होता, त्या मानाने थोडासा महाग वाटला. शो आवडला का? आवडला तुला? काय पण आवडलं. तर हा आता आम्ही आलेलो आहे तिसऱ्या साईटवर. जवळपास ह्या व्हिडिओत मी आधीच्या 2 आणि आता ही तिसरी दाखवलेली आहे. आणि हा जो 1 BHK होता, तर याचा कार्पेट एरिया पण चांगला होता. आणि बेडरूम किचन पण चांगलं वाटत होतं, म्हणजे थोडा स्पेस चांगला होता. तर आणि थोडंसं म्हणजे डिझाईन पण बरी वाटत होती, बाल्कनी वगैरे, ड्राय बाल्कनी असं म्हणजे छान वाटत होतं. तर जवळपास आम्ही ज्याचे फ्लॅट बघितले यामध्ये, तर 1 BHK तर 27 ते 30 लाखांपर्यंतच होते. आणि 2 BHK भरपूर महाग होते, 40 लाखांचा. आणि ह्याच व्हिडिओ जो पहिला 2 BHK दाखवला तो 49 लाखांचा होता. तर या मापातच सगळे प्राईज आम्हाला भेटल्या. आणि हे जे सगळे फ्लॅट आम्ही बघितले ते जवळपास आउटसाईडलाच होते, तरी पण इतके महाग आहे. तर विचार करा, जर असं म्हणजे जास्त सिटीमध्ये बघितलं तर खूप महाग असतील. शो काय करते? ओपन ओपन नाही बरं ते.